कोपरगाव शहरात सध्या अशुद्ध पाणी येत आहे. पालिकेचा फिल्टर प्लांट ही पूर्णत्वास होत आहे, परंतु आता फिल्टर प्लांटचे काम बंद पडून नागरिकांना गाळमिश्रित अशुद्धच पाणी मिळणार असल्याची माहिती वहाडणे यांनी या संदर्भात पालिकेच्या दालनात पत्रकार परिषद घेऊन सदर माहिती दिली. मी आपल्याला या ठिकाणी यासाठी बोलवलो की कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारं जे शुद्धीकरण यंत्रणा आहे, शुद्धीकरणाचं काम करणाऱ्या ठेकेदारांना आकृती बिल्डर्स त्यांनी असं पत्र दिलं नगरपालिकेने की माझी 5 महिन्याची बिलं मिळालेली नाही आणि मला मुदत संपलेली असूनही वर्क ऑर्डर मिळालेली नाही. ही बिलं आणि वर्क ऑर्डर मिळावी यासाठी मी नगरपालिकेने अनेक पत्र दिले, पण नगरपालिकेचं पाणी पुरवठा खात्यामधले अधिकारी आणि विशेषतः मुख्याधिकारी या माझ्या पत्राची दखल घ्यायला तयार नसल्यामुळे मी 10 तारखेपासून मी जलशुद्धीकरण करण्याचं काम मी बंद करणार आहे असं मी पत्र दिलं. पण हा गंभीर विषय असल्यामुळे मी आपल्याला या ठिकाणी बोललो. म्हणजे खरं आहे, मी कागदपत्र बघितले, पाणी शुद्धीकरण करणारे ठेकेदार तुम्ही वारंवार पाठपुरावा करू नये, नगरपालिकेमधून त्यांना चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. 5 महिन्यापूर्वी जेव्हा त्यांची वर्क ऑर्डर मुदत संपली त्यापासून त्यांना विनंती केली होती की तुम्ही जलशुद्धीकरणाचं काम चांगलं करता, तुम्ही काम पुढं चांगलं चालू ठेवा, तुमची वर्क ऑर्डर आणि तुमचे बिलं मिळतील याची जबाबदारी मी घेतो. पण आज नाईलाजानं मी आपल्याला असं सांगतो की मी सांगू नये नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी या ठेकेदाराला वर्क ऑर्डर दिलेली नाही आणि 5 महिन्याची बिलंसुद्धा आजपर्यंत त्यांनी दिलेली नाही. मी अनेक वेळा या अधिकाऱ्यांना सांगितलं पण त्यांनी ते जुमानलं नाही. आज जरी आपण मुख्याधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही बिलं का दिली नाही, तुम्ही वर्क ऑर्डर का दिली नाही, तर नगरपालिकेचे सीईओ अत्यंत चालाक्ष आणि हुशार असल्यामुळे ते तुम्हाला सांगतील की माझ्यासमोर एकही कागद एकही फाईल पेंडिंग नाही. ज्यावेळेस मी पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी अनेक वेळा आम्ही कागदपत्र त्याच्यासमोर घेऊन जातो, ते आम्हाला फाईलवर सही न करता परत पाठवतो. आणि आज एक धक्कादायक बाब मला अशी कळाली की संबंधित विभागाच्या टिप्पणीवर नगराध्यक्षांची सही बंधनकारक असते, ती सही न घेता परस्पर बिल काढण्याचा प्रयत्न झाला. कारण मी यांना सांगितलं होतं की ठेकेदारावर अन्याय करू नका, महिन्यातून 4 खाडे लावायचं काही कारण नाही, कारण तो वर्षाचे 326 दिवस रात्रंदिवस तो काम करतो, त्याची खाडे तुम्ही लावू नका, त्याच्यावर अन्याय करू नका. पण मग मलाच आमदारामध्ये ठेवून त्यांनी टिप्पणीवर सही न घेता माझ्या सहीशिवाय त्यांनी बिल पुढे नेण्याचा प्रयत्न केला, पण अकाउंट विभागाच्या लक्षामध्ये आल्यामुळं ती कारवाई पूर्णपणे थांबलेली आहे. तर शहराच्या अनुभवात रमजानचा महिना आलेला आहे, नागरिकांचे हाल होऊ नये म्हणून मी पुन्हा आता ठेकेदारांना तुमच्यासमोर विनंती केलेली की तू 1 महिन्यात पुन्हा माझ्या विनंतीला मान देऊन तू काम कर, या शहरामध्ये हाहाकार माझे. आणि जे मुख्याधिकाऱ्यांनी जो विषय केलेला आहे, बिलं देणं लांबवणं, वर्क ऑर्डर न देणं, प्रत्यक्ष जनतेला काही माहीत नसतं, ते मलाच येऊन विचारतील की असं का झालं. मी त्याला पुन्हा विनंती केली, त्याला पुन्हा सांगितलं की अजून 1 महिनाभर काम कर, मी तुझं बिल मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीन, गरज पडली तर मी नगर विकास मंत्र्याकडेसुद्धा या विषयावर मी जाईल असं मी त्याला सांगितलं. मला खात्री आहे की माझी विनंती तो ऐकेल आणि पुढे 1 महिन्यावर काम करेल. काम करताना नगरपालिकेचं काम
कोपरगाव नगरपालिकेस मुख्याधिकारी यांच्या रूपाने महिला अधिकारी रुजू आहे. या अधिकाऱ्यांच्या 63 वागणुकीचा फटका आजवर नगरसेवक, नागरिक आणि नगराध्यक्ष यांना बसला आहे. या 63 वागणुकीमुळे पाणी पुरवठ्यास फटका बसणार आहे. डी न्यूज रिपोर्ट, शैलेश शिंदे.